प्रतात इतकं सामान जाणार आहे थायलंडला आता मी आलेली आहे आमच्या पालघरच्या विण धाग्यातून नात्यांची या शॉप मध्ये आणि नाव सांगलं तुझं श्रुती श्रुती पाटील. तर श्रुतीकडे मी साडी घेण्यासाठी आलेली आहे. आपला जो एक मेला इव्हेंट आहे ना म्हणजे बँकॉकला आम्ही करणार आहोत एका कार्यक्रमामध्ये जाणार आहोत काय ते सगळं तुम्हाला कळणारच आहे पहिल्यावर. तर त्याची आता मी साडीची शॉपिंग करायला आली आणि मला एकच तास आहे 2:30 ट्रेन पकडायची आहे आणि गिफ्ट पण आम्ही इथून घेतलेले आहेत. खूप सुंदर साड्या आहेत खरं तर. आता माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता दाखवण्यासाठी पण त्या साड्या पाहून मलाच राहवलं गेलं नाही. म्हणलं अरे यार आपले व्ह्युअर्सपर्यंत ह्या पोचवाव्या साड्या कारण की आता लग्न सीझन सुरू झालेले आहेत. मस्त छान छान सगळ्यांची शॉपिंग चालू आहे आणि प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं नेसावं, आपण काहीतरी वेगळ्या दिसाव्या, सगळ्यांपासून वेगळंच असावं आपलं, असं प्रत्येकीलाच वाटत असतं. तर तुम्ही इथून खूप छान छान साड्या घेऊ शकत. ही कोणती साडी आहे म्हणालीस तू? हे प्युअर मटका सिल्क आहे आणि त्याच्यावरती गिनी सिक्वीन्स आहे. हे बघा ही मटका सिल्कचं मी तुम्हाला दाखवते कारण की मला आधी असं वाटलं की हे याच्यावरती स्टिक केले असतील आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने, पण हे स्टिक केलेले नाही आहे. तर हे वेविंग करतानाच आतमध्येच हे बघा अशा पद्धतीने हे वेविंग करतानाच टाकलेले आहेत. हे स्टिक नाही केले तर आतूनही नाहीये बाहेरूनही नाहीये, त्या दोघांची म्हणजे दोघांच्या हा विणताना मधोमध्येच टाकलेत हे बघा. त्यामुळे पडण्याचा काही चान्सच नाहीये अगदी. आणि इतके छान दिसतात ना हे, म्हणजे मी आता कन्फ्युजन झाली आहे की कोणता घालायला पाहिजे कोणती नाही घालायला पाहिजे साडी. कलरचं टेक्स्चर बघा किती आणि एकदम लाईट वेट आहे. एकदम लाईट वेट हे बघा, एकदम लाईट वेट साडी आहे. पण हे कसं केलं असेल ना विणताना सही यार. हे बघा ना आतमधून बाहेरून हे बघा, यामध्ये कलर आहे किती सुंदर कलर आहे यार. हा बघा ना किती छान आहे कलर. म्हणजे जर कोणाला असे एकदम लाईट कलर आवडतात तर हे कलर घेऊ शकता तुम्ही. मस्त असे मस्टर्ड कलर आवडत असतील तर हे बघा डार्क कलरमध्ये. हा ब्लू कलर पण खूप सुंदर दिसतोय. याच्यामध्ये ग्रीन पण खूप छान वाटला असता ना. ग्रीन रेड खूपच छान दिसतात हे बघा. आणि यामध्ये हा कलर पण पहा किती छान दिसतोय. हा हे बघा अशातली मी साडी घेऊन गेली होती आणि मला खूप आवडली होती. सुंदर होती साडी आणि मी ती 2-3 वेळा नेसली इतकी छान. पण त्याचा ब्लाऊज अजून नाही शिवलाय. ब्लाऊज शिवायलाच नाही कोणी मिळाला. पण इतकी आणि आता तर इतके छान छान कलर आलेत ना यामध्ये. मस्त मस्त कलर आलेत. हा बघा हा ग्रीन कलर आहे आणि मग अशी आपण पिंक कलर बघत होतो ना यामध्ये. दाखवतो पिंक कलर. हा बघा हा पण कलर छान आहे. म्हणजे कॅमेरामध्ये दिसत आहेत ना त्यापेक्षाही सुंदर दिसत आहे ना कलर. 30-40 कलर ऑप्शन्स आहेत. अच्छा आता आपल्याकडे 30-40 कलर ऑप्शन आहेत. तेव्हा 3-4च होते. हे बघा कलर ऑप्शन. ये देखो कलर ऑप्शन. ह्यूज कलेक्शन. ह्याला कोणतं म्हणतात साडी? अच्छा विश्व बांगला. बांगला सिल्क प्युअर बांगला. प्युअर बांगला सिल्क. आणि इतकी सॉफ्ट आहे ना ही नेसल्यावर साडी ना वाटतच नाही की आपण ही साडी नेसलेली आहे. इतकं सॉफ्ट वाटतं म्हणजे परफेक्ट अशी बसते अशी अंगाला मस्त आणि प्रॉपर आहे. ह्याच्यात हे मस्त गेलेत. माझ्या ह्याच्यावरती मोर आहे. हँड वेविंग सगळी पदरा हँड वेविंग. हा ना आणि ही दाखव ना ही जी मी आता घेत होती ना कोणती म्हणतात याला? टिश्यू सिल्क. टिश्यू बनारसी सिल्क. वा हे बघा हा पदरचा पोर्शन बघा. मला ना हे खूप आवडले. हा किती छान केले बघ ना. यामध्ये अजून एक कलर दाखवते तो तर तुम्हाला 100% आवडेल. हा बघा हा कलर मला खूप आवडला. हा बघा पण मला रात्री नेसायची आहे ना त्याच्यामुळे मी थोडासा लाईट कलर बघत होती. पण ही साडी खूपच सुंदर आहे. हा ही दाखव. पण एक मटका जामदानी. काय म्हणतात याला? जामदानी वर्क म्हणतात बेसिकली. ओके. आणि हे मटका सिल्क वरती केले. ओके मटका सिल्क म्हणजे ती पण मटकाचीच होती ना. त्याचं टेक्स्चर सेम आहे फक्त त्याच्यावरती ते गिनीचं वेविंग आहे आणि त्याच्यावरती हे जामदानीचं. ओके या वर्कला जामदानी वर्क म्हणतात. कोणता? जामदानी वर्क. ह्याला कोणता म्हणतात? झालं हे मसलिन सिल्क. अच्छा हे मटका सिल्क आहे. हे मसलिन सिल्क. हे मसलिन सिल्क. बापरे तुम्हाला आता दिस इज मटका दिस इज मसलिन. दिस इज मटका दिस इज मसलिन. अच्छा हा थोडासा ट्रान्सपरंट जास्त आहे आणि ओके. आणि हे आहे मसलिन मटका. मटका मस्त मस्त कलेक्शन आहे. एकदा ऍड्रेस सांग ना इकडचा परत तूच. आमचा पत्ता आहे 102 इलाइट अपार्टमेंट स्वामी समर्थ मठाच्या समोर माहीम रोड पालघर.
आणि कुरिअर पण करता साडी? हो हो, ऑल ओव्हर. तर नंबर मी इथं स्क्रीन वरती देते आहे तुम्हाला श्रुतीचा, तर तुम्ही व्हॉट्सअपच्या द्वारे तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि फोटोज तुम्ही शेअर करू शकता साड्यांचे, त्यांच्याकडे घेऊ शकता कोणती कोणती हवे कलेक्शन ते, आणि ऑनलाईन पण घेऊ शकता त्यामुळे. पण मटेरियल बाबतीत मी तुम्हाला नक्कीच सांगेन, काही टेन्शन घेऊ नका, खूप छान मटेरियल आहे साडीचा. इव्हन जेवढं दिसतंय ना त्यापेक्षाही सुंदर कलेक्शन आहे. हा मस्त आहे का? अरे वा, अच्छा ही खादी आहे, खादी मंगलगिरीमध्ये, म्हणजे अंगाराशी चिटकून पण बसेल, मस्त खादी असल्या. ओके, मस्त मस्त कलेक्शन आले आता. आणि सगळे कॉटन मध्ये का? नाही, सगळं वेगवेगळं. अच्छा, एक डिजिटल कलमकारी आहे, हे पटोला आहे, हे टसर मध्ये आहे. आणि आता नुकतं सारिका ताई आलेल्या आहेत. हाय ताई. हाय. छान छान कलेक्शन आलेलं आहे आता. हो, आता मला असं कन्फ्युज तुम्ही केलेत माहिती का, ही घेऊ का ही घेऊ, ही घेऊ का ही घेऊ. हो, छान छान आणि नवीन कलेक्शन आहे. मी फक्त 15 मिनिटासाठी आली होती आणि असं करत करत मला एक तास झालेला आहे ते सगळं चॉईस 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 करेपर्यंत. आणि मस्त छान छान गिफ्ट्स घेतलेले आहेत हे बघा. पॅकिंग चालू आहे, लवकरच कळेल तुम्हाला. आणि तुम्ही पालघरला राहत असेल तर विन कलेक्शनला नक्की तुम्ही भेट देऊ शकता. आपण कुरिअर वगैरे पण करतो का? हो, आपण कुरिअर पण करतो, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पण कुरिअर करतो. अच्छा, मग जर कोणाला चॉईस करायचं असेल तर काही आपले काही फोटोज पाठवतो आणि आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे विन म्हणून, त्या इंस्टाग्रामच्या पेजवरून आपण शॉपिंग करू शकतो. ओके, थँक्यू. हाय फॅमिली, बघा आमच्या सगळ्यांना मदत करतायत, आपली पहिली ट्रिप जाणार आहे थायलंडला आणि सगळं भरायला लावलंय. एक बॅग भरून झालेली आहे, दुसऱ्या बॅगेमध्ये काय रंजिता? गिफ्ट आहेत, गिफ्ट. गेम पण घेणार ना आपण, मग मस्त मस्त गिफ्ट वाटणार सगळ्यांना. आप खुश तो हम भी खुश. प्रथा तू काय करतेस? मदत करते. काय मदत करते बाबू? काय करतेस तू? असं असं. ओके ओके, कळलं कळलं, समजलं मला. किती गुणी मुलगी आहे, ओवी तर माझी आहेच गुणी, प्रथा पण माझी गुणी आहे. हा, हे अशी मदत नाही बेटा, असं तोंडात टाकून मदत नाही करायची. गिरगिरगिर नाही, गिरगिरगिरगिर नाही, नो गिरगिर. चलो चलो पटापट बॅग पॅक करो, निकल ना हे. कल सुबह पनवेल जाना है, सही में पनवेल जाना है कल. पनवेल नहीं, थाईलैंड जाना है. नहीं रे बाबा, पहले पनवेल जाना है. निकलना है थाईलैंड, कल सुबह पहले पनवेल जाना है. हेलो प्रथा, काम झालं सगळं? किती बाकी अजून? किती बाकी आहे? हां, ओके. ओवी कुठे गेली का? चल काम कर पटापट, निघायचं आहे मला. चलो पॅकिंग करो जल्दी जल्दी, सुबह पनवेल निकलणार. आणि इकडे बघा, हे पार्सल चालवलं आमचं थायलंड. बिस्किट नाही खायचंय, नाही खायचे बिस्किट, नाही चॉकलेट खायचे. हे पॅक कर, हिला पण पॅक कर, रंजिता पॅक कर, बंद करून घ्या, बंद कर बंद कर लवकर, बंद कर, हिला पॅक करा पॅक करा, लवकर पॅक करा. चलो थायलंड चलो, पॅक करू इसको लेके चलो थायलंड. हे पण गिफ्ट आहे थायलंडला सगळ्यांसाठी, चला. हे दिस इज व्हेरी प्रीशियस गिफ्ट. सोनू कसा असता सोनू? प्रथा, ओवी, ओवी, प्रथा, सरगली प्रथा. गेले का पाहतकला का? सोनू काय झालं? निघता नाही येत आहे बाहेर, बाहेर नाही निघता येत. मला काय करणार, मम्मा बॅगेत तर टाकलंय कर, बाहेरच नाही निघता येत आहे. ओवी तर आता आता जीव मध्ये टाकायला लागली, ओवी तर प्रत्येक कामात जिप्तीची बाहेर. चावतार म्हणते ती अशी अगं जीपच काय चावते, अन्न तोंडातलं अन्न नाही चावायची, माझी जीपच चावत बसायची. व्हेरी गुड. बाय ओवी, बाय.
ओबी 3 तारखेला भेटूया, बाय. माझा सोनू माझा पिंटू. बाबू 3 तारखेला भेटू, तुला काय पाहिजे सांग. मला कपड्यांना सोडून काय पण नाही, मला खेळणी खेळणी पाहिजे. डॉल बार्बी सेट, बार्बी सेट पाहिजे. भेटूया. बाय सोनू. बाय. अरे वा वा वा, तू पण वरती आली. वरती चढले ग ग ग ले वा वा वा, आणि चुचू करून मग चांगलं ओला कलायचं ना. नाही उभा राहा, उभा राहा. अरे वा 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 वा, माझे पिल्लू. हा बॅग नको लो मी सोनू. काय छोकडू बॅग नको लो, मला वाजवू दे. ए धमट कर, टक्क टक्क कर, धमट कर, टक्क टक्क कर, धमट कर, टक्क टक्क कर, धमट कर. आणि बघता बघता वाजलेले आहेत 6:50, 7:15 होऊन गेलेले आहेत. 7 वाजता आम्ही निघतोय, जे आम्ही 5 वाजता निघणार होते बाबू. लगेच यायला तयार, यायला तयार. थांब थांब, आता आंघोळ केलाय, आता बाबूची आंघोळ चालायची असते. आंघोळ 1 वाजता बाबा जाणार. काय दिसणार नाही, आंघोळ करून मोठी आली आहे गोरी गोमटी होऊन. हा तुझा दुपारपासूनचा मुहूर्त काढलेला आंघोळीचा. काय करते जसे, कोणाबरोबर जाते बाबा का मम्मा, कोणाबरोबर जाते. बाबाकडे जाई बाबा. सोनू ये, सोनू चल, बाबू चल. बाबा ये सोनू, बाबा की मम्मा. लवकर काय नाही, मला कुणाकडेच नाही जायचंय, आजीकडेच राहायचंय. जात नाही तू? हा बाबा चालले, आता दिसणार नाही. आजी पाहिजे तू नाही, मी नाही, आजी पण नाही. मम्मा मम्माकडे जायचंय. रंजिता हा आई, मेळाकडे लक्ष दे. हा हा काय तुझ्याकडे रडू नकोस माझ्या आठवणींमध्ये, ठीक आहे. हा काळजी घे, हा रडू नकोस. हा टाटा, जय सद्गुरु, सुखी राहा आई. जय सद्गुरु, सुखी राहा. टेन्शन नका घेऊ कोणाचं, अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही सुखात आहोत तिकडे, आम्ही फोन करत राहू, व्हिडिओ कॉल करत राहू. हा 6 दिवसात सोनू, 6 दिवसात आम्ही येणारच आहोत. सोनू पप्पी पप्पी व्यवस्थित जा, बस दुसरं कक्षा ठेव ग तिच्यावर. टेन्शन नाही लेणे का रे. चला जय सर, आरामात जा लवकर. हाय फॅमिली. हाय. चला येते थायलंडला लगेच तयार एका पाया. माझ्या पायाला पण न्यायचं सोनू, फक्त मोताव. आता आम्ही बाहेर चाललो. हा हा, आता कल्याणी घे जरा, बरं घेत येते का बघूया. कल्याणी कोण तू, कोण आहेस तू? आयब्रो अशी करून वरती करून ती लक्ष देते. कोण आहेस तू? नाही मी ओळखत नाही तुला. कोण बघणारच नाही, जर तिला यायचं नसेल, तिला जर यायचं नसेल तर ती बघणारच नाही त्या व्यक्तीकडे. कोण आहेस तू कल्याणी? बाहेर बघते दाखवते. थोडे दिवस तू थोडी मोठी हो. ऐक ऐक ऐक, दरवाजा नको उघडूस, थोडीशी मोठी कशी फिरायची तसं तू पण फिर. मग तुला पण आपण घेऊन जाऊ. आणि विचार आहे असं भरू नको बोलायचं. आजी लगी, आजी म्हणायची, आजी लगी. थोडस दूध सोडलं ना आईचं का, घेऊन जाऊ आपण मस्त ठाण्याला, मुंबईला मॉल बघू. आजीकडे जाते, जाते बाबांबरोबर. चालली चल आई येतो. चलो चल चल, टाटा टाटा प्रथा. ए चन किकडी किकडी किकडी. चाप्टर पोरग झाले, चाप्टर. गाडी काढतोय रोहन. मी अख्खा ओला चिंब झालोय असं वाटतं. आंघोळ केलंय तू पण, केलाय मी पण, केलाय आंघोळ. इथे इथे बघ, हे बघ, ही बघ प्रथा. बस बस बस, आंघोळ झालाय तिची. बस बस, ते पण बघा चिपकून बसले. तिला पण तेच पाहिजे, तेच मस्त्या.
एकुणदाराची काळजी घ्या ना, भरपूर पाणी प्या. ओके, पहिली गोष्ट म्हणजे हा बाय बाय. हा जाऊया खाण्याला बाबाकडे. चल येते माझ्या बरोबर. सोनू येते, चल चला. हे 7 वाजून गेले, 7-8 झाले. चला चल कल्याणी, भेटूया 10 दिवसांनी, 8-10 दिवसांनी भेटूया. चला बाय 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 बाय. टाटा मोरिया मंगल मूर्ती मोरिया. उंदीर मामा की जय. आणि मंडळी आम्ही आमच्या ठाण्याच्या घरी पोहोचलेलो आहोत. नवलेस काय हे सगळं आम्हाला सामान, इतकं सामान जाणार आहे थायलंडला. ह्याच्यामध्ये गिफ्ट्स आहे, खाऊ आहे, टी शर्ट्स आहेत, कॅप्स आहेत, बॅग आहेत. खाऊ उद्या यायचं, खाऊ उद्या येणार आहे. आणि इतकं सगळं सामान आहे. आणि किती वाजले माहितीत का आता आम्हाला पोहोचायला वाजलेले आहे 12:02 झालेले आहेत. इतका ट्रॅफिक होता हायवेला, इतका ट्रॅफिक होता, इतक्या वेळ झाला. आणि बघा किती सामान आहे. पण माझ्या मते दोनच बॅग जातील, बाकी सगळं तर आम्ही वाटून टाकणार एअरपोर्टला. बरोबर, हे बॅग आहेत. ह्याच्यामध्ये बॅग्स आहेत, खूप सुंदर बॅग्स आहेत ह्याच्यामध्ये. आहेत बॅग्स दिसेल तुम्हाला सगळं थायलंडच्या ट्रीपमध्ये दिसेलच काय काय आहे ते. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग रजिता, गुड मॉर्निंग. आणि आता वाजल्यात 8:30 आणि चालल्यात हे सगळे शूटिंगला. मला काल उशीर झाला झोपायला, काम संपून, म्हणून मी नाही जात आहे. आणि अजून भरपूर काम आहे. तर हे चालत आता शूटिंगला आणि संध्याकाळी येतील. आणि संध्याकाळी होईल ना का, रात्र होईल संध्याकाळ. आणि रात्री पुन्हा संध्याकाळ करावीच लागणार आहे, कारण की अजूनही मला बरंच काय काय घ्यायचं आहे. रात्री 2 आम्हाला निघायचं एअरपोर्टसाठी. आज काय होते बघूया. नवलेश नींद होई पुरी? हो गई, हो गई, हो गई, हो जाएगी. चालता चालता होऊन जाईल. चला तुम्ही निघा.